हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे संकट चतुर्थी, तर आम्हाला जायचंय गणपतीच्या मंदिरामध्ये, कारण की पिल्लूचा नवस बोलले होते मी, तर तो फेडण्यासाठी आज जायचं आहे। त्यासाठी मला आज 121 मोदक बनवायचे, तर त्याची तयारी चालू आहे। तर मी इकडे खोबरं किसून घेतलंय, अजून बाकीची तयारी करायची आहे। पटपट मी तयारी करते आता। आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर एवढं मी खोबरं किसून घेतलंय, तोपर्यंत हे मी थोड्या वेळ बाजूला ठेवते आणि आधी पीठ मळून घेते। याला समजाव पाहिजे देवा कर म्हणजे बसून मनातल्या मनात खुश हो राहील। त्याला कळलंय आज बाहेर जायचंय, आज शिवला कळलंय आज पण बाहेर जायचंय, तर आज पण खूप खुश आहे। झोपण आज सकाळचा, सकाळपासून उठलाय, त्याचे पप्पा लावते त्याला झोपी। मी इकडे घेते पीठ मळून, जे मुक्तासाठी आपल्याला कवर बनवायचं असतं त्याच्यासाठी। तर पीठ मी घट्टच मळून घेणार आहे। आणि शिव आलाय जोडीच्या बाहेर, आता तो काही झोपणार नाही, जोपर्यंत बाहेर फिरून येत नाही तोपर्यंत। आहे ना शिव? बघतो पण कॅमेरे चालू आहे पण नाही कॅमेरे। अबो बो 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 कॅमेरा धरतो काय आता? आमचा कॅमेरा धरतो मम्मीचा गेले, भांडे गेले सगळे। आता शिव नको बच्चा, असं पसारा घालून ठेव आता तू सह फटके देते थांबव काम करून देत नाही माणसाला। त्याला आज गार्डन मध्ये सोडून, तो आवाज आई त्याला सांगते पप्पा काय म्हणते ऐका। आज बहीण अजून पण दाखवित होते दूधवाले भैया। इकडे मी गुळ पण किसून घेतलंय आणि खोबरं पण किसून घेतलंय आणि पीठ पण मळून झालंय आणि त्यावर मी झाकण ठेवून दिलत थोड्या वेळासाठी, अर्ध्या तासासाठी। आणि मनुके आणि बदाम घेतले, तर बदाम मी आता बारीक तुकडे करणार आहे, मिक्सरच्या जारमध्ये टाकले। आणि इकडे सारण रेडी झाले आणि तेल तापण्यासाठी ठेवलंय मी, आणि पीठ पण व्यवस्थित आपलं भिजलं असेल तर एकदम घट्ट पीठ मळून घेतले आणि थोडं सॉफ्ट मळलंय। चला तर पटपट तयारी करते, आता खूप टाइम झालाय।
मिस्टर मला हेल्प करू लागतंय. मोदक तळते आणि इकडं माझं चालू आहे खाली मोदक लागण्याचं. हे जाळीत टाकायचं ना. हा, त्यासाठीच ठेवले होते तेल खाली. इकडचे आहे का तुमच्या? आज चतुर्थी, त्याच्यामुळं उपास आहे. आणि बनवली साबुदाण्याची खिचडी, कढाई भरून आणि उपास आहे म्हणे. मी एकटे थोडे काढणार आहे, त्यात तर मी पण सामील त्याच्या. त्याच्यामुळं खरे भरून गेली आणि माझे पिल्लू पण बटाटे खाणार आहे. आता आम्ही निघालोय गणपतीच्या मंदिरात या शिवचा नवस फेडण्यासाठी. बॅग भरली पूर्ण सामान, गणपतीचे मोदक, अजून शिवच सामान, बाकी काय. चला भेटू तिथं. तर मी इकडे सर्वांना प्रसाद वाटते मोदकचा. तर काही शूट काढायला जमलाच नाही मला, कारण खूप घाई गडबड होती. त्यानंतर इथे येऊन गणपतीची पूजा वगैरे केली, त्याचा पण शूट काढायला जमला नाही. पण थोडासा शूट नंतर काढलाय मी प्रसाद वगैरे वाटताना. शुभ कसे वाचले का? भूक लागली काही ना? त्याला भूक लागली. कुठे आला? कुठे आला पिलू? मोदक खात. आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिरामध्ये. शिवचा नवस बोलले होते मी, तर तोच फेडण्यासाठी. आणि योग योग इतका छान आहे की आज गणेश संकट चतुर्थी आहे, आणि त्याच दिवशी बाप्पांनी आम्हाला दर्शनाला बोलवलंय. आणि मोदक पण आणले होते बाप्पासाठी, म्हणजे शिवांचा नवस बोलले होते मी मोदकाचा, तर मोदक पण घेऊन आले. तर बरेचसे वाटले आता इथे, आणि थोडे बाकी थोडे वाटणार. आणि काही घरी मावून त्यांना घेऊन जाणार प्रसाद, आणि काही शिवांश खाणार. शिव खाणार आहे का? तर खरंच हा गणपती नवसाला पाहतो. ती पण असते इथे. मागतोय मोदक. मोदकच झाला नवसाचा. काय गणपती बाप्पाच्या मंदिरात काय काय छान छान आहे मंदिर? आवडलं ना? बचायचं इथेच, इथेच थांबायचे ना. कसं पाहतोय गणपती? मंदिराच्या बाहेर आणि चालले आता चतुर्श्रृंगीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. वरती गडावर जाता येते की नाही माहीत नाही, पण खालून तरी दर्शन घेऊन जात. वरती आता शिवांशला एवढं वरती घेऊन जाणं पॉसिबलच नाही, कारण खूप लांबून आलो आहे पुनवळ्यामधून. हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे ना? हां, तर चतुर्श्रृंगीचं मंदिर आहे इथे जवळ, आणि त्याच्या शेजारी म्हणजे जवळच गणपतीचं मंदिर आहे. तर तिथं मी नवस बोलले होते शिवांसाठी.
तर शिव पावला तर नवस फेडण्यासाठी आज योगायोग पण एवढा चांगला भेटला. आज संकट चतुर्थी पण आहे, गणपती बाप्पांनीच आम्हाला बोलवलं असेल दर्शनासाठी. आता आलो आम्ही चतुर्श्रुतीच्या मंदिरामध्ये. थोडं गणेश मंदिराच्या जवळ थोडंसं चालत चालत आलो आहे म्हणून मंदिर. हे बघा हे मंदिर आहे, आसपासचे दुकान आहे. मंदिर खूप वरती आहे, म्हणजे देवीचं स्थान खूप वरती आहे. या पायऱ्या चढून जावं लागतं. मी तर आत्ताच आत्ताच जाऊन लागलं. हे बघा इकडे मंदिर वगैरे. पोचले मंदिराच्या जवळ जवळ. पायऱ्यां लगत ला आता केली पायऱ्यांची सुरुवात. अजून बघू शकते पाठवण किती वरती. एवढं वर जायचंय त्याच्यावरती अजून ना, तिथून ना खूप वरती. इकडं काही काही जवळच कॉलेज आहे तर कॉलेजची मुलं स्टडी करण्यासाठी पण येते वाटतं. इकडे ह्या मंदिरात आलो आहे, गणपतीचं मंदिर आहे. शिवांश एकटा एकटाच असतो काय 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 वरती काय असं रोज घरावर. तर खाली आला ना आपण बिल्डिंगच्या खाली आलो तो लगेच पप्पाची वाट पाहत होतं गाडी इकडून देवांसारखं काय देवांसारखं शिकलाय तो. देवांचा भिला पाहिला सेम तसंच करतो, बोटाने दाखवतो काय काय अजून काय काय. गणपती पावलाय पण शिवांश नाव ठेवलंय. शिव चालून गणपती शिवांश शिव चांश. इकडून पण वरती जाण्यासाठी जागा आहे आणि या साईडनी पण आहे, दोन्ही बाजूनी पण खूप वरती अजून जायला. आम्हाला फोटो काढायचा पण शिवाजी बघतच नाही फोटो मध्ये. तर पक्षी बघतोय लक्षात नाही. चल शिव आता जायचंय घरी. घरी जायचं जायचं ना आता घरी. नाही घरी जायचंय आता. घरी जायचंय त्याला जायचंच सोडून आपण जाऊ. चला टाइम होईल परत आपल्या घरी जायला. अजून खूप लांब जायचं आपला पुन्हा टू व्हीलर सुर कंटाळा येतो. चला जाऊ. चल बाय कर आता. नाही कर ना कॅमेरा चालू झाला का कसं कळतं कसं नाही काय माहिती. ते टून असा आवाज येतो ना कॅमेराचा तो ऐकतो. कॅमेरा चालू झाला का लगेच सगळं बंद होतं त्याचं. तिकडं लावलेली ना गाडी ज्यूस प्यायला जायचं ना. आता आम्ही ज्यूस पिण्यासाठी चाललो आहे. थकलंय खूप जाऊ. थांबलोय आता उसा करत प्यायला. तू तुला प्यायचं
पहिला आम्ही बसने प्रवास करायचा, खूप कंटाळा यायचा आहे ना. कस बघतोय त्यांच्याकडे मागतोय. पप्पा देत नाही.